खरं तर जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्ये देखील याचा प्रभाव बऱ्यापैकी जाणवत आहे. त्यामुळेच खरं तर पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर शहर असतील, प्रत्येक शहरामध्ये पोलीस आपलं कर्तव्य बजावताना दिसत. मात्र त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अशा प्रकारचे सॅनिटायझेशन बसवण्यात येत आहे, जेणेकरून पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावून आल्यानंतर या निर्जंतुकीकरण होईल आणि आपलं खरं तर रक्षण केलं जाईल. याविषयीच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे सर आहेत. सर, काय सांगाल नेमकं आणि काय आहे? सॅनिटायझेशन टनेल आहे, याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जो इसम प्रवेश करेल, मग तो तक्रार करता असेल, अर्जदार असेल किंवा आमचे पोलीस कर्मचारी जे बाहेर विविध ठिकाणी कर्तव्य करून येणार असतील, तर ते आल्यानंतर त्यांचं प्रॉपर सॅनिटायझेशन होणं आवश्यक आहे. ही संकल्पना पोलीस आयुक्त यांनी दिली. यापूर्वी 2-3 पोलीस स्टेशनला सॅनिटायझेशन टनेल बसवले होते, तर मग आपण आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील लोकांना आवाहन केलं होतं की आपल्या पोलीस स्टेशनला पण त्याची आवश्यकता आहे. तर आमच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन इथं जे कॉन्टिनेंटल इंटरलिंक ह्या कंपनीचे श्री विकास राजपूत आणि त्यांचे सहकारी यांनी पोलीस स्टेशनच्या सुरक्षिततेसाठी हे टनेल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे आणि याचा अतिशय चांगला उपयोग हा पोलीस कर्मचाऱ्यांना होत आहे. अशा प्रकारे आपल्याला लोक जे सहकार्य करतात त्यामुळं आमचा उत्साह वाढतो आणि आम्हाला विद्यमान परिस्थितीमध्ये काम करण्यासाठी खूप प्रकारची ऊर्जा मिळते. खरं तर हे फक्त पोलिसांसाठीच आहे की तक्रार दाखल करण्यासाठी? नाही, पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन हे स्वतः निर्जंतुक करणं राहणं आवश्यक आहे. आता विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात आणि त्यांना आपण रोखू शकत नाही, त्यांचं सॅनिटायझेशन त्यांच्या आपल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे आणि त्यांचंसुद्धा निर्जंतुकीकरण घेऊनच त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आपण प्रवेश देणार आहोत. खरं तर नागरिकांचा सध्या कसा प्रतिसाद मिळतोय, कारण विनाकारण येणाऱ्या नागरिकांची संख्या देखील मोठी होती? आता सध्या परिस्थिती अशी की लॉकडाऊनचं पिरियड वाढल्यामुळे प्रत्येकाला आपल्या कामाची ओढ लागलेली आहे आणि बाहेर ठिकाणी जाणं येणे आणि कुणाची वैद्यकीय कारणं आहेत, कुणाची काही आकस्मिक कारणं आहेत, तर त्यासाठी परवानगी मागायला येतात. परंतु त्याच्यामध्ये पण आपण जे गाईडलाईन्स टाकून दिले आहेत त्या प्रमाणे छाननी करून आपण त्यांना बाहेर जाण्याचे परवाने देत आहोत आणि ज्यांना आवश्यकता नाही त्यांना आपण प्रवेश बाहेर जिल्ह्यामध्ये देण्यासाठी नाकारत आहोत. खरं तर ज्या प्रकारे पोलीस सगळ्यांचं सुरक्षा करत आहेत, संरक्षण करत आहेत, त्यांचं देखील कुठंतरी संरक्षण होणं गरजेचं आहे. त्यामुळं हे सॅनिटायझेशन जे आहे खरंच उपयोगात पडणार आहे. कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड.